हेलिकॉप्टर ढगात शिरताच माझ्या पोटात गोळा आला. दादांनी अनुभव सांगितला. फडणवीस म्हणाले, घाबरू नका, मी असल्यावर काही होत नाही. राजकीय नेत्यांना एका दिवसात अनेक दौरे करावे लागतात. कधी मुंबईतून सुरू झालेला दौरा महाराष्ट्राच्या टोकाला म्हणजे गडचिरोलीसारख्या भागात असतो, तर कधी कोकण सीमारेषेवरही जावं लागतं. त्यामुळे विमान आणि हॅलिकॉप्टरचा प्रवास त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे हॅलिकॉप्टर प्रवासात त्यांची विशेष काळजी घेतली जाते. यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॅलिकॉप्टर प्रवासात काही वेळा हेलकावे अनुभवले आहेत. आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र प्रवास केल्यावर आलेला अनुभव अजित पवार यांनी सांगितला. जिल्ह्याच्या वडलापेठ येथील सूर्जागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या आयर्न स्पॉन्ज उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भूमिपूजन सोहळा पार पडला आणि या सोहळ्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकाच हेलिकॉप्टरमधून पोहोचले होते. अजित पवारांनी आपल्या भाषणावेळी गडचिरोलीकडे येताना हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर पोटात गोळा आल्याचा प्रसंग सांगितला. गडचिरोली मागास दुर्गम भाग असला तरी निसर्गाने या भागाला भरभरून दिलंय. सूर्जागड येथील खाणीत हजारो कोटी रुपयांचा लोह खजिना आहे. त्या आधी लॉयर्स मेटल्सने काम सुरू केलेलं आहे. आत्ता सूर्जागड इस्पात या कंपनीनं कारखाना सुरू केला आहे. धर्मराव बाबा आत्राम यांचे खास कौतुक करतो. त्यांनी आपली वडिलोपार्जी 150 एकर जमीन या कारखान्यासाठी दिली आहे, तर उर्वरित जागा कंपनीने खरेदी केल्याची माहिती अजित पवारांनी आपल्या भाषणात दिली. तसेच हेलिकॉप्टरमध्ये बसून गडचिरोलीकडे येताना घडलेला प्रसंगही सांगितला आहे. येताना हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीला नागपूरला बरं वाटलं, परंतु नंतर जे ढगात हेलिकॉप्टर शिरलं, इकडं बघतोय ढग, तिकडं बघतोय ढग, आणि आमचे देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत बसले. म्हणलं बघा जरा बाहेर काही दिसत नाही, कुठं झाड दिसेना, कुठं काही दिसेना, जमीन दिसेना, आपण ढगात चाललो आहे, कुठं चाललो आहे, काय चाललो आहे. म्हणले काही काळजी करू नका, माझे आत्तापर्यंत 6 ॲक्सिडेंट झालेले आहेत आणि मी ज्यावेळेस हेलिकॉप्टरमध्ये विमानात असतो त्यावेळेस ॲक्सिडेंट झाला तरी मला काही होत नाही, त्याच्यावर तुम्हालाही काही होणार नाही. अरे बाबा, म्हणलं आता हे काय सांगतोय. एक तर पोटात गोळा आलाय, आज आषाढी एकादशी, सारखं पांडुरंगा 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 नाव घेत होतं मनात, आणि ह्या महाराजांचं आम्हाला उपदेश चाललेले होते, काही काळजी करू नका. आणि खरोखरीच येईपर्यंत इतके निवांत होते. ते म्हणले मला ह्याचा अनुभव आहे, माझे अनेक ॲक्सिडेंट झालेले आहेत, परंतु माझ्या कुठं नखाला देखील धक्का लागला नाही. अशा पद्धतीनं बापदादाच्या पुण्याईमुळं इथपर्यंत महाराज पोचलेले आहेत. त्यांची पुण्याई निश्चितपणे उपयोगी पडलेली आहे. परंतु मित्रांनो, एकंदरीत खरोखरीच जरा जीव सगळेजण धाकधुकच करत होते. माझ्या उजव्या बाजूला उदय सामंत भेटलेले होते. मला म्हटले दादा दादा जमीन दिसायला लागली खाली खाली. मग म्हटलं बर बाबा बरं झालं, जमीन दिसायला लागली. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी गडचिरोली.